नमस्कार, श्री साई केबल टीव्ही नेटवर्कच्या एस सेवन न्यूज मध्ये मी हनुमंत भोसले। आज रविवार, सुट्टीचा दिवस, पाहुयात आजच्या ठळक बातम्या। 3 लाखाच्या वरील रोखीच्या व्यवहारावर होणार 100% दंड, महसूल सचिवांची घोषणा। किल्ले धारूरमध्येही गुड मॉर्निंग पथक दाखल, युथ क्लबच्या सहकार्यानं उघड्यावर शौचालयात जाणाऱ्यांच्या डब्यांची केली होळी। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयांचा अखिल भारतीय बेटी बचाओ बेटी सशक्त बनाओ अभियानांतर्गत विशेष कार्यक्रम संपन्न। शनिवारी सायंकाळी जीवन शिक्षण विद्यालयात ही रंगलं वार्षिक स्नेह संमेलन। आणि मतदार करू लागले सर्वांचं स्वागत, उमेदवारांना मेळ लागना। आता पाहूयात सविस्तर वृत्तांत। आजची पहिली बातमी आहे रोखीच्या व्यवहाराची। आता 3 लाखाच्या वर रोखीने व्यवहार करणाऱ्या व्यक्तीस 100% दंडाला पात्र राहावे लागणार असल्याची माहिती महसूल सचिवांनी दिल्याचं दैनिक सकाळच्या बातमीत म्हटलं आहे। शासनाच्या कॅशलेस व्यवहारावर भर दिल्यानं हा आदेश शासनाने काढला आहे असं बोललं जात आहे। पुढील बातमी आहे गुड मॉर्निंग पथकाची। गुड मॉर्निंग पथक व किल्ले धारूर युथ क्लब यांनी आज सकाळी 6:30 वाजता धारूर शहरातील विविध भागात उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांना चांगलाच धडा शिकवला। उघड्यावर शौचालयात जाणाऱ्या नागरिकांच्या डब्यांची होळी करून त्यांना शौचालयाचे महत्व पटवून दिले। हगणदारी मुक्त स्वच्छ शहर बनवण्यासाठी धारूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीयुत विशाल भोसले यांनी शहराच्या विविध भागासाठी पथक स्थापन केली आहेत। यामध्ये मुख्याधिकारी यांच्या सोबत इंजिनियर सेंडगेसाई, विठ्ठल सिरसट, श्रीकांत वडगावकर, अविनाश कापसे, माणिकराव लोखंडे, शिंदू माने, कालिंदा गायकवाड, त्याचबरोबर किल्ले धारूर युथ क्लब व श्रीहर्ष प्रतिष्ठानचे विजय शिंगारे, दिनेश कापसे, विश्वानंद तोष्णीवाल यांचा समावेश होता। या पथकातील सर्व सदस्यांनी शौचालय बांधण्यासाठी जनजागृतीची चांगलीच मोहीम हाती घेतलेली दिसून आली। पुढील बातमी आहे बेटी बचाव चळवळीची। सामाजिक क्षेत्राबरोबरच आता अध्यात्म क्षेत्रातही बेटी बचाव चळवळ जोर धरू लागली आहे। आज केज शहरात प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीनं बेटी बचाव विषयक सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता। गेली अनेक वर्ष केज शहरात या संस्थेचे कार्य अविरतपणे सुरू आहे। पाहूयात या कार्यक्रमाची काही महत्वाची दृश्य। जेव्हा 2011 जनगणना झाली त्यावेळेस आपल्या बीड जिल्ह्याची 1000 मुलाच्या मागे 880 मुली असा दर होता। लातूर जिल्ह्यात 924, उस्मानाबाद जिल्ह्यात 913 असे वेगवेगळे प्रमाण, परंतु पूर्ण भारताचा जर आराखडा घेतला तर 934 मुली। सांगायचं हेच आहे की वर्षीवर मुलीची संख्या कमी होत चालली आहे। तसा आज सगळीकडे बोलबाल आहे की आपल्याला भारत डिजिटल बनवायचा, कॉम्प्युटर युक्त झालंच आहे। विज्ञानाने खूप काही प्रगती केली, परंतु त्या प्रगती सोबतच आपण पाहिलो काही गोष्टीमध्ये दुर्गती म्हणा अधोगती म्हणा होतच आहे। हे सदिच्छा या प्रसंगी व्यक्त करते या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून। या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आमच्या आदर्शान आदरणीय दिदी, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या काळे मॅडम, आमच्या सीताताई बनसोड, उपस्थित असणाऱ्या सर्व त्यांच्या दिदी ज्यांना आम्ही नेहमीच
वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भेटत राहतो. उपस्थित आमचे डोईफोडे सर, गणेशजी, उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर या ठिकाणी. थोडस आम्ही आत्मचिंतन करून पुन्हा एकदा कुठेतरी ही रखडलेली ही जी काही व्यवस्था आहे तिला पुन्हा एकदा आम्ही मोठ्या जोमानं या ठिकाणी ही जी काही समस्या निर्माण झालेली आहे तर ती आम्ही रोखण्याचं काम येथील प्रत्येक स्त्री ही करेलच. आणि आपल्या ज्या माता आपल्या ज्या भगिनी असतील ज्या या आज या ठिकाणी उपस्थित नाहीये तर त्यांना सुद्धा या संबंधी सचेत करतील. आणि या ठिकाणी हा जो या ईश्वरीय विश्वविद्यालयाचा पुरुषाला एक हृदय आहे आम्हाला एक हृदय तर सगळ्यात महत्वाचं मग आम्ही कमी कुठे आहोत हा पण प्रश्न आम्ही स्वतःला कधी विचारला पाहिजे. आणि तो प्रश्न आम्ही कधीही विचारत नाही. आम्ही कुठेही पुरुषांच्या पेक्षा मागे नाही कारण दिदींनी जे सांगितलं की आम्ही जगाची उत्पत्ती करणार आहोत. सध्या एस सेव्हन न्यूज न केज व धारूर तालुक्यातील सर्व शाळांची वार्षिक स्नेह संमेलन दाखवण्यास सुरुवात केली आहे. काल म्हणजे शनिवारी सायंकाळी जीवन शिक्षण विद्यालयाच्या प्रांगणातही अतिशय भव्य अशा दिव्य प्रकारात वार्षिक स्नेह संमेलन रंगलं होतं. यावेळी या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा आविष्कार सादर केला. या कार्यक्रमात एस सेव्हन न्यूजनं टिपलेल्या काही दृश्यामध्ये अपंग असलेल्या एका मुलीनं सुंदर नृत्याचा आविष्कार सादर केला. विशेष म्हणजे एका पायानं पूर्णपणे अपंग असलेल्या मुलीचा नृत्यावर संपूर्ण कलाप्रेमींनी मोठी दाद दिली. याच कार्यक्रमात बहिऱ्या व मुक्या असलेल्या काही विद्यार्थ्यांनीही आपली सुंदर कला सादर केली. सध्या केज व धारूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रणसंग्राम सुरू आहे. 7 फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यापूर्वीच काही उमेदवारांनी प्रचारही सुरू केलाय. उमेदवार दारात येताच प्रत्येक उमेदवाराचं मतदार जोरात स्वागत करू लागलेत. मात्र आपले ज्या घरी जल्लोषात स्वागत झालं त्याच घरात इतर उमेदवाराचंही जोरदार स्वागत झाल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोत पाहून आता उमेदवार संभ्रमित होऊ लागलेत. सध्या तरी मतदार आपला अंदाज लागू देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. आणि या बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं. आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा एस सेव्हन न्यूज. आता दररोज रात्री 9 व 10 वाजता आणि याचं पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 व 10 वाजता आणि पुन्हा दुपारी 2 वाजता आपलं घरचा हक्काचं चॅनल एस सेव्हन न्यूजवर. आपण पाहत राहा एस सेव्हन न्यूज. तोपर्यंत नमस्कार.